हरभरा खरेदी बंद असल्यामुळे काल शेतकऱ्यांनी धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे या ठिकाणी गर्दी केली होती अनेकांनी आपला आक्रोश व्यक्त करीत असताना त्या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाही ते फक्त एकदा जिल्ह्यात आल्याने आपला रोष व्यक्त करीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी मंगळवारी पोलिसांना चकमा देत अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्रीच्या कार्यालयावर ताबा घेतला अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असून त्यांनी पद खाली करावे ही घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होणार होते यावेळी पोलिसांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त लावला असतानाही गनिमी काव्याने पन्नास ते पंचावन्न कार्यकर्त्यांनी मागच्या दाराने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला यावेळी त्यांनी शिंदे सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी पालकमंत्री शोधा पन्नास खोके मिळवा अमरावती जिल्ह्याचा विकास बट्ट्याबोळ करणाऱ्या पालकमंत्रीचा निषेधसह हनुमान चालिसावर राजकारण करणाऱ्या बंटीबलीने पालकमंत्रींना शोधून आणावे आणि पन्नास खोके मिळवावे अशा आशयाचे फलक हाती घेऊन प्रचंड घोषणा देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले याची माहिती मिळताच पोलिसांची एकच धावपळ झाली पोलिसांनी धाव घेऊन सर्व कार्यकर्त्यांना डिटेन करून पोलीस ठाण्यात नेले